हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा भाग पहिला पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काही आमच्या लिंक आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. तर चला तर मग परीक्षेच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त असणारे असे सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते? तर याचे ऑप्शन आहेत ए 3 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस, बी सी 2 अंश सेल्सिअस, डी 0 अंश सेल्सिअस. तर याचं उत्तर आहे बी 4 अंश सेल्सिअस. प्रश्न दुसरा, भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला? तर याचं ऑप्शन आहेत ए सीडॅक, बी बीडॅक, सी सी सीडॅक, डी बीबॅक. तर याचं उत्तर आहे ए सीडॅक या कंपनीने, संस्थेने महासंगणक बनवला आहे. प्रश्न तिसरा, अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? तर याचे ऑप्शन आहेत ए प्रिस्टले, बी रदरफोर्ड, डी डेव्हिस, डी आर्किमिडीज. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे सी डेव्हिस यांनी अमोनिया वायूचा सर्वप्रथम तयार केला. प्रश्न चौथा, बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा डॅडॅस असते. बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही डॅडॅस असते. तर याचे ऑप्शन आहेत ए वास्तवाने वस्तूपेक्षा मोठी, बी आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी, सी आभासी आणि वस्तूपेक्षा लहान, डी वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी आभासी आणि वस्तूपेक्षा लहान. प्रश्न पाचवा, कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूल तत्वे शोधून काढली? तर याचे ऑप्शन आहेत ए फ्लेमिंग, बी चर्चेल, सी मॉर्गन आणि डी मेंडेल. तर याचं उत्तर आहे डी मेंडेल. प्रश्न सहावा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोण करते? जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. ऑप्शन आहेत ए यकृत, बी हृदय, सी लहान मेंदू, डी पाय. तर याचं उत्तर आहे सी लहान मेंदू. प्रश्न सातवा, वृक्षाच्या खोडावर फुटणाऱ्या पानास डॅडॅस म्हणतात. याचे ऑप्शन आहेत ए कोम, बी पर्ण, सी पत्र, डी पेरे. तर याचं उत्तर आहे डी पेरे. प्रश्न आठवा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? याचे ऑप्शन आहेत ए ऑक्सिजन, बी अमोनिया, सी हायड्रोजन, डी हेलियम. तर याचं उत्तर आहे बी अमोनिया वायू हा कांदा कापत असताना बाहेर पडतो. प्रश्न नववा, डॅडॅस हा अचुंबकीय पदार्थ आहे. ए रबर, बी लोह, सी कोबाल्ट, डी निकेल. तर याचं उत्तर आहे ए रबर. रबर. प्रश्न दहावा, होका यंत्रात डॅडॅस चुंबक वापरतात. होका यंत्रात
डायडॅश चुंबक वापरतात? तर याचे ऑप्शन आहेत ए निकेल, बी रबर, सी रबर, डी सूची. तर याचं उत्तर आहे डी सूची. प्रश्न 11, कोणते आजारात रक्त गोठत नाही? कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर याचे ऑप्शन आहेत ए वंध्यत्व, बी मुडदूस, सी हिमोफिलिया, डी स्कर्बी. तर याचं उत्तर आहे सी हिमोफोलिया. प्रश्न 12, रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? याचे ऑप्शन आहेत ए 91%, बी 81%, सी 78%, डी 92%. तर याचं उत्तर आहे ए 91%. प्रश्न 13, मानवी मेंदूचे वजन सुमारे डॅडॅश एवढे आहे. मानवी मेंदूचे वजन सुमारे डॅडॅश एवढे आहे. ऑप्शन आहे ए 1500 ग्रॅम, बी 1400 ग्रॅम, सी 1000 ग्रॅम, डी 1200 ग्रॅम. तर याचं उत्तर आहे बी 1400 ग्रॅम. प्रश्न 14, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन आहे ए ग्राफाइट, बी हेलियम, सी क्लोरीन, डी पारा. तर याचं उत्तर आहे डी पारा. प्रश्न शेवटचा, वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी हेलियम, डी कार्बन. तर याचं उत्तर आहे बी नायट्रोजन. तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल. तरी धन्यवाद.